दाऊदशी संबंधित मालमत्ता खरेदी केल्यावरून नामदार नवाब मलिक यांना ईडीनं काल अटक केली आहे. राजकीय द्वेषातून ही कारवाई केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजीत भाजपाचा निषेध केला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केएल मलाबादे चौकात एकत्र येत ईडी आणि भाजप विरोधात निदर्शनं केली. भाजप सरकारच्या पद्धतीनं विविध तपास यंत्रणांचा सूडबुद्धीनं वापर करतंय आणि ते निषेधार्ह असल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांवरील ईडीच्या कारवाई विरोधात जोरदार निषेध केला. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नामदार नवाब मलिक यांच्या निवासस्थानावर ईडीनं 4:30 वाजता छापा टाकून त्या ठिकाणी त्यांची 7-7.5 तास चौकशी केली आणि त्यांना त्यानंतर अटक केली आणि कोर्टामध्ये हजर करून पोलीस कोठडी त्यांची मागवून त्याच्यामध्ये त्यांचं कारस्थान हे यशस्वी झालं. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इचलकरंजीत महाविकास आघाडीच्या वतीनं इथं भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार, राज्यातले भारतीय जनता पक्षाचे सगळे पुढारी यांच्या विरोधामध्ये निदर्शनं करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकत्रित आलो. या निदर्शनांमध्ये संजय कांबळे, राहुल खंजिरे, महादेव गौड, मदन कारंडे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.